या व्हिडिओमध्ये आपण गणपतीबद्दल माहिती पाहणार आहोत. गणेश उत्सव आला की आपण मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा करतो. गणपतीबद्दल बऱ्याच गोष्टी आजही आपल्याला माहिती नाही आहेत, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊया. गणपतीचा रंग शेंद्रा रंग कसा, कान मोठे का, पोट मोठे का, सोंड नाक लांब का, गणपतीच्या बायका किती आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर गणपतीचा रंग शेंद्रा का, तर शेंद्रू नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस देवतांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत होता. मग या राक्षसांचा वध श्री गणेशाने केला. त्यावेळी या राक्षसाचं जे रक्त होतं शेंद्र्या रंगाचं, ते गणेशांच्या अंगावरती पडलं आणि तेव्हापासून गणेश हे शेंद्र्या रंगामध्ये दिसायला लागले. नवे नवे तर शेंद्रा रंग हा गणपतीचा रंग आवडता रंग झाला, म्हणून गणेशांना आपण शेंद्री रंगानेच रंगवतो. त्यानंतर गणपतीला किती पत्न्या होत्या, तर दोन पत्नी होत्या, एक रिद्धी आणि सिद्धी अशा दोन पत्नी होत्या असं सांगितलं जातं. गणेशाची मनोमन पूजा अर्चा उपासना करणाऱ्या भक्तांना रिद्धी आणि अनेक सिद्धी प्राप्त होत असतात. आता आपण गणपतीचं कान मोठे का किंवा डोळे बारीक का हे पाहूया. गणपती डोळे बारीक आहेत याचा अर्थ एवढा मोठा गणपती सगळ्यांना लक्ष ठेवणारा, सगळ्यांचं कल्याण करणारा. मग या गणपतीची नजर अतिशय सूक्ष्म आहे, कारण जो सर्वांचा मालक आहे त्याची सर्वांवरती सूक्ष्म नजर म्हणजे बारीक नजर असायला पाहिजे, हे का नाही. त्याच्या नजरेतून काही अगदी छोटी वस्तूसुद्धा सुटायला नको. म्हणजे अगदी छोटं जरी पाप घडलं किंवा अगदी छोटंसं पुण्य घडलं तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यातून नजरेतून सुटायला नको, म्हणून गणपतीचे काय आहेत डोळे लहान आहेत. मग कान मात्र मोठे आहेत, का बरं. जो सर्वांचा स्वामी आहे, मालक आहे, त्याने सर्वांच्या तक्रारी ऐकून घ्यायला पाहिजेत का नाही, सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत. म्हणून तो हलक्या कानाचा असता कामा नाही, म्हणून गणपतीचे कान मोठे आहेत. नाक सुद्धा बघा, म्हणजे सोंड सुद्धा काय आहे मोठे आहे. याच कारण जर तो सर्वांचा प्रतिपालक असेल, पालन करणारा स्वामी असेल, तर तो निरपेक्ष असला पाहिजे, त्याचा कारभार स्वच्छ असला पाहिजे. म्हणून गणेशाचे नाक सुद्धा काय आहे मोठे आहे. काही लोकांना ते सोंड वक्र वाकडी दिसते, याचा अर्थ जे लोक गणेशाचं चिंतन करतात त्यांना तू सरळ आहेस, त्यांच्यासाठी तू सरळ आणि नीट आहेस. परंतु जे तुझे चिंतन करत नाहीत, जे तुला मानत नाही, दांभिक आहेत, त्यांना तू वाकडा आहेस. म्हणजेच गणेश जशास तसा आहे, जो त्याची उपासना करेल त्याला तो प्रसन्न होतो. याउलट जो त्यांना मानत नाही, वाईट बोलतो, त्यांचा तो संहार करतो. गणपतीचे पोट सुद्धा मोठे आहे मित्रांनो, याचा अर्थ सगळ्यांचे अपराध गुन्हे पोटात सामावून घेणारा तो गणपती आहे. हत्ती हा प्राणी बुद्धिमान प्राणी आहे, उलट तो शाकाहारी आहे. म्हणून पूर्वी राजाला वारस नसल्यामुळे हत्तीच्या सोंडेत माळ द्यायचे आणि जो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ टाकेल तो राजा असा घोषित केला जायचा. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो, सात्विक आणि बुद्धिमान यांनीच राजा निवडावा. म्हणून गणपतीचे काय आहे शरीर सुद्धा मोठे आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे, कारण उंदीर शेतकऱ्यांचे पीक नाश करतो, नासधूस पिकांची नासधूस करतो. त्याचबरोबर आपल्या नोटा खातो, कपडे कातरतो, एवढंच नव्हे तर गरिबांचे पाय सुद्धा खातो. म्हणून असा हा दुर्बुद्धी असणारा उंदीर याच्यावर आरूढ होतो जो तो गणपती. म्हणून गणपतीने या उंदरावरती आरूढ झालेले आहे, त्यांचं वाहन बनवलेलं आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गणपती संदर्भात आहेत आणि त्यांचा अर्थसुद्धा महान आहे. मित्रांनो, आज आपण गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात व थाटामाटात साजरा करतो, परंतु बहुतेक ठिकाणी त्याच्यासमोर नको ते कार्यक्रम साजरे केले जातात आणि यातून बऱ्याच वेळास गणेशांची विटंबना होते. मग अनेक संकट विघ्न निर्माण होतात. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीलाच किल्लारी येथे भूकंप झाला. गणेश बापाने आपल्या वाहनाद्वारे प्लेग रोग पाठविला. प्लेग हा आजार त्यांच्या वाहनाद्वारे म्हणजेच उंदराद्वारे आला. मला एवढेच म्हणायचं आहे, गणेश उत्सव साजरा करायचा असेल तर त्याच्यासमोर विधायक सांस्कृतिक कार्यक्रमच साजरे व्हायला हवेत. नको ते कुठलेही कार्यक्रम साजरे करायला नकोत. आणि त्यांच्या वरातीमध्ये सुद्धा, गणेश मिरवणुकीमध्ये सुद्धा विधायक आणि योग्य पद्धतीनेच मिरवणूक झाली पाहिजे. तर गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांस मनोमन शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.